नमस्कार मित्रांनो, मी विजय पाटील पुनश्च आपल्या सर्वांचे मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यूज ऑफ मी। काय पाहणार आहोत? यूज ऑफ मी। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मीचा वापर शक्यता व्यक्त करण्यासाठी होते। कशासाठी होते? शक्यता व्यक्त करण्यासाठी आपण मीचा वापर करतो। सर्वप्रथम आपण ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला वाक्यरचना पाहू, मेच्या वापरानंतर कशा प्रकारची होते तर लक्ष द्या। सर्वप्रथम वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट वापरायचा आहे, त्यानंतर आपल्याला मे वापरायचा आहे आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि ऑब्जेक्ट। एवढं लक्षात आलं? आता लक्ष द्या, जो ही सब्जेक्ट, याचा अर्थ कसा होते आपण पाहू। जो ही सब्जेक्ट आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरू आणि त्या वाक्यामध्ये जे आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरू, लक्षात येत आहे का? पहा नाही का? जो ही सब्जेक्ट, सब्जेक्ट तुम्हाला माहित आहेत ना, आपण नेहमी मी तुम्हाला सांगत असतो आय ही सी यू वी दे राम आणि सीता यांचा वापर आपल्याला सुरुवातीला करायचा आहे। ओके, जो ही सब्जेक्ट आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरू आणि त्या वाक्यामध्ये जी क्रियापदाचा आपण पहिलं रूप वापरू ती गोष्ट करण्याची शक्यता हा व्यक्ती आहे। म्हणजे ही व्यक्ती एखादी गोष्ट करण्याची शक्यता आहे किंवा ही व्यक्ती एखादी गोष्ट करू शकते, लक्षात येत आहे का? शक्यता जेव्हा तुम्हाला व्यक्त करायची असणार तेव्हा तुम्ही मेचा वापर करू शकता। एक्झाम्पल पहा, म्हणजे तुम्हाला आणखीन लक्षात येणार। आय घेऊ आपण, नंतर आपल्याला सब्जेक्ट नंतर मेचा वापर करायचा आहे। आय मे प्ले क्रिकेट करू आपण। ओके, क्रियापदाचं पहिलं रूप प्ले वापरला आपण, मग याचा अर्थ काय होते? मी क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे किंवा मी क्रिकेट खेळू शकतो, लक्षात द्या। मी क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे किंवा मी क्रिकेट खेळू शकतो। मुलगा जर असला तर शकतो, मुलगी जर असती तर शकते आणि दे सारखा प्लेअर सब्जेक्ट असतो तर शकता, लक्षात येत आहे का? सेकंड एक्झाम्पल पहा, ही, त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट नंतर मेचा वापर करायचा आहे। ही मे गो देअर, देअर म्हणजे तिथे, गो म्हणजे जाणे, तो तेथे जाण्याची शक्यता आहे किंवा तो तेथे जाऊ शकतो। दोन पैकी कुठलाही अर्थ घेतला तरी चालणार, असं काहीच नाही की प्रत्येक वाक्यामध्ये तो तेथे जाऊ शकतो किंवा तो तेथे जाण्याची शक्यता आहे असं काहीच नाही। तो तेथे जाऊ शकतो एवढं जरी म्हटलं ठीक आहे। त्यानंतर पहा, सी मे, सी नंतर आपण आपल्याला इथं क्रियापदाचं रूप आपण युक्त वापरू कुक। सी मे कुक, ती स्वयंपाक करू शकते किंवा ती स्वयंपाक करण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपण वापरू इथं यू, यू नंतर आपला वापरला मे, यू मे कम, इथं करू आपण हिअर, तू येथे येऊ शकतो किंवा तू येथे येण्याची शक्यता आहे। त्यानंतर पहा, राम, राम त्यानंतर आपण वापरला मे, राम मे सीट हिअर, सीट म्हणजे बसणे, राम येथे बसण्याची शक्यता आहे किंवा राम येथे बसू शकतो। त्यानंतर आपण वापरला सीता, त्यानंतर मे सीता मे स्टडी, सीता अभ्यास करू शकते किंवा सीता अभ्यास करण्याची शक्यता आहे, लक्षात येत आहे का? मित्रांनो पुन्हा एकदा ऐका, जो ही सब्जेक्ट तुम्ही इथे वापराल ती व्यक्ती एखादी गोष्ट करण्याची शक्यता आहे किंवा एखादी गोष्ट करू शकते। कोणती गोष्ट? जे ही वर्ब तुम्ही इथे वापराल ती गोष्ट करण्याची शक्यता ही व्यक्ती आहे किंवा ती गोष्ट ही व्यक्ती करू शकते। मग आपण पाहिलं एक्झाम्पल पहा, आय मे प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळू शकतो किंवा मी क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे, तो तेथे जाण्याची शक्यता आहे किंवा तो तेथे जाऊ शकतो, सी मे कुक, ती स्वयंपाक करू शकते, यू मे कम हियर, तू येथे येऊ शकतो, त्यानंतर राम मे सीट हियर, राम येथे बसू शकते किंवा राम येथे बसण्याची शक्यता आहे, सीता मे स्टडी, सीता अभ्यास करू शकते किंवा सीता अभ्यास करण्याची शक्यता आहे। दोन पैकी कुठलाही अर्थ चालणार, कारण मेचा वापर आपण शक्यता व्यक्त करण्यासाठी करतो। एवढं सगळ्यांच्या लक्षात आलं? मग अशा प्रकारे तुम्ही हजारो वाक्य बनवा। ही मे काम, तो येऊ शक, तो येऊ शकते, सी मे डान्स, ती नाचू शकते, यू मे गो, तू जाऊ शकतो। एवढं सगळ्यांच्या लक्षात आलं? आणखीन एक गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, ती म्हणजे काय? इकडे पहा,
सर्वात महत्त्वाची, जे आपण लहानपणापासून आपल्याला इंग्लिश येऊ की नाही येऊ परंतु आपण शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटली, ती म्हणजे काय, आज जर यायचं असलं तर आपण काय म्हणतो, मे कम इन म्हणतो ना, म्हणजेच काय, मेचा वापर परमिशन घेण्यासाठी सुद्धा होते. वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला मे वापरायचं आहे, मे आय, आणि जे परमिशन घ्यायची आहे तुम्हाला ते इथं वापरायचं आहे, मे आय कम इन क्वेश्चन मार्क, मी आत येऊ का किंवा मी आत येऊ शकतो का, लक्षात येत आहे का. आणखी दोन तीन एक्झाम्पल पहा, मे आय सीट हियर, मी इथे बसू शकतो का किंवा, लक्षात येत आहे का. म्हणजेच काय, परमिशन घेताना सुद्धा तुम्ही मेचा वापर करू शकता. मे आय डान्स मॅम, मॅम मी नाचू शकतो का. मे आय गो टू स्कूल, मी शाळेत जाऊ शकतो का. मे आय सीट हियर, मी येथे बसू शकतो का. मे आय टॉक विथ यू, मी तुझ्यासोबत बोलू शकतो का. मे आय मीट देम, मी त्यांना भेटू शकतो का. लक्षात आलं का, वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला मे वापरायचं आहे, त्यानंतर आय, आणि जे परमिशन तुम्हाला घ्यायची आहे ते वर्ब तुम्हाला इथे वापरायचं आहे. अशा प्रकारे परमिशन सुद्धा तुम्ही मेच्या उपयोगातून घेऊ शकता. अपेक्षा करतो मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार. हा जर तुम्हाला आवडला तर नक्की दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढी मी अपेक्षा करतो. आणि पुनश्च येथे थांबण्यापूर्वी एक रिक्वेस्ट करतो की मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका. ओके, पुनश्च आपल्या सर्वांचे आभार, जो आपण दिवसेंदिवस मला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल पुनश्च मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.